आपलं हार्दिक स्वागत आहे. आता दिवाळी संपलेली आहे, आता आपण आपल्या कामाला लागूया. आपण आता साच्यावरची फुलं तयार करूया. मागं मी तुम्हाला भरपूर सारी साच्यावरची फुलं तयार करून दाखवली आणि त्याच्यापासून आपण तोरण सुद्धा बनवलेलं आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारची साच्यावरची फुलं तयार करणार आहोत, कारण दिवाळी खाऊन आता कंटाळा आलाय, थोड्याशा विश्रांतीसाठी विणकाम नको आता, म्हणून साच्यावरची सोपी आपण फुलं तयार करणार आहोत. तर आता आपण कृष्ण कमळाची फुलं तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. ही पहा, ही तीन कलरची लोकर लागते. चार कलर, ही निळी कृष्ण कमळ, कृष्ण निळा आहे म्हणून कृष्ण कमळासाठी ही निळी लोकर, ही पांढरी आणि ही मधले ही परागकण असतात असे त्या कृष्ण कमळाच्या फुलाची, म्हणून ही लोकर आणि ही पानांसाठी किंवा पानाच्या कलरची ही हिरवी लोकर, अशी ही लोकर लागते. आणि मी अशी वापरलेली आहे त्यासाठी, आणि कट करण्यासाठी ही कात्री वापरलेली आहे आणि हा साचा वापरलेला आहे. साच्यापासून आज आपण फुलं तयार करणार आहोत आणि नंतर शिवून घेण्यासाठी ही साधी सुई वापरलेली आहे. एवढं हे साहित्य मी वापरलेलं आहे या फुलांसाठी, हे साहित्य. तर हे साहित्य आपण आता बाजूला ठेवूया आणि आपण आपल्या फुलं तयार करण्याच्या कृतीला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आता आपण कृष्ण कमळाची फुलं तयार करणार आहोत. तर प्रथम मी तुम्हाला एक फुल तयार करून दाखवते सुंदरसं, त्यानंतर तुम्ही तशा प्रकारचे अनेक फुलं तयार करू शकता. तर हे पहिलं पानांचा आकार, आणि पानांचा कलर कसला आहे ती लोकर वापरायची. पानांचा कलर हिरवा असतो म्हणून हिरवी लोकर पहिल्यांदा वापरायची. प्रत्येकाची साच्यावरची फुलं तयार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. माझी पद्धत अशी आहे, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या मनाने तुम्ही एखादी पद्धत वापरू शकता. कृष्ण कमळाचं फुल हे मोठं असतं आणि राखीच्या आकाराचं असतं, त्यामुळं असं पहिल्यांदा आपण काय करायचं, हे दोन दोन वेळे तयार करून घ्यायचे. दोन दोन हे निसटतं, हे निसटायला नाही पाहिजे म्हणून खूप दक्षता घ्यावी लागते ह्या फुलांची. एवढंच ह्यात खबरदारी, बाकी काही नाही, सगळं सोपंच आहे. हे दोन दोन वेळे प्रत्येकाकडून घ्यायची असं. आता हे म्हणजे पॅक बसेल आणि फुल पण आपलं दाट असं होईल. आता हे तर झाले दोन, आता पलीकडच्या साईडला दोन घ्यायचे परत अशी. एक हात दुसरा जास्त वेळा झाला तरी चालतो, उलट फुलदाट येतं, काही हरकत नाही. पण शक्यतो दोन दोन घ्या, म्हणजे परत आपल्याला चार कलर वापरायचे आहेत ना, त्यामुळे काय होईल, चार कलरचे वेळे वापरताना दाटी होणार नाही आपल्याला, म्हणून दोन दोन घ्यायचे. जेवढं दाट आणि मोठं फुलं असेल तेवढं छान दिसतं झुपकेदार, तसं काही नाही. जेवढे राहिले तेवढे सगळे खांब घ्यायचे आणि दुसरं काही न करता इथं काय केलं, अशी एक गाठ मारली. हे जॉईंट करून घेतलं इथं जॉम. हा झाला एक कलर. आता आपण दुसरा निळा कलर वापरायचा आहे. निळ्या कलरचं पण तसंच करायचं. पहिल्यांदा गाठ मारून घ्यायची, अशीच पॅक, आणि त्याचे पण दोन दोन वेळे घ्यायचे. पहिल्यासारखं कट करून गाठ मारून घ्यायची आपल्याला.
इधर दोन कलर आता आपल्याला तिसरा वापरायचा पहिले हे आपण जॉईन करून घेऊ पॅक करून घेऊ म्हणजे आपल्याला त्याची काळजी राहणार नाही आणि सट नाही होणार जरे आपले दोन कलर वापरू आता तिसरा आपल्याला पांढरा वापरायचा कृष्ण कमळामध्ये पांढरा कलर आहे बघा आता पांढरा कलरचं पण आपल्याला तसंच करायचं मैत्रिणी पण पांढरा कलर आहे ना तो आतल्या साईडला वापरायचा आहे म्हणून आतल्या खांबापासून पांढऱ्या कलरला सुरुवात करायची आपल्याला संपूर्ण नाही वापरायचा आतले खांब घ्यायचे पांढऱ्या कलरचे अशी सगळे इथं दोन दोन घ्या तीन तीन घ्या तसं काही नाही तुम्हाला जसं वाटेल तसं घ्या शक्यतो तीन घ्या कारण भरगच्च फूल होईल आणि जाड पण होणार नाही सुई पण त्याच्यामध्ये रुतेल आणि आरपार जाईल शिवणकाम करताना मैत्रिणी हे आपले तिन्ही कलर आता वापरून झालेले आहेत फुलाचा सगळा साचा तयार झालेला आहे बेस तयार झालेला आहे आता आपली शेवटचं स्टेप राहिलेली शेवटची ते म्हणजे सुईने शिवून घ्यायचं साध्या सुईने हे सगळं आता बाजूला ठेवायचं असं आणि आपण साध्या सुईनं शिवून घेऊया अशा कलरचे असतात हे कृष्णकमळाचे परागकण एकदम पिवळे पण नाही आणि एकदम पांढरे पण नाही असं शिवून घ्यायचं हे हे फूल तुम्ही शिका करा हे फूल तसं तयार झाले आता काय राहिलं फक्त हे धागे आता कट करायचे सगळं झालं आता असं काढून घ्यायचं साचा बाजूला ठेवून द्यायचा फुल झालं ते फुलाचे धागे असे आता कट करून घ्यायचे सगळीकडून आपण आता शिवून वगैरे घेतलं त्यामुळे हे फूल पक्क झालं निसटणार नाही काय नाही पाठीमागच्या साईडनी धागे कमी जास्त झालेले असतात ते पण कट करून घ्यायचे हे पहा आपलं हे कृष्ण कमळाचं फूल किती सुंदर तयार झालंय ते तुम्हीही अशी फुलं तयार करा तयार करून ठेवा मी तुम्हाला हे तोरण थोड्या दिवसात दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर हे तोरण आपण करूया ह्या फुलांचं फुलं तयार करा तुम्हीही मीही तयार करते आणि मी तुमच्यासाठी भरपूर फुलं ही अशी तयार करून काही ठेवलेली आहेत ती कशी दिसतात ते तुम्ही पहा हे पहा ही फुलं कशी दिसतात बघा कशी वाटतात खूपच सुंदर वाटतात ही फुलं अशी फुलं तयार करा आपण त्याचं तोरण बनवूया आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरणार नाही हेही मला खात्री आहे म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि वेळोवेळी माझा हा व्हिडिओ पाहत जा मी तुमच्यासाठी व्हिडिओ करत जाईन कारण ह्या व्हिडिओला माझ्या उशीर झालेला आहे मी गावाला वगैरे गेले होते दिवाळीसाठी त्यामुळं क्षमस्व आहे त्यामुळं आता काय करत जा मी काम सुरू केलेलं आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत जा आणि मला लाईक शेअर करत जा